नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण थोडस वेगळं आहे. काही दिवसांअगोदर माझ्यासोबत एक अशी घटना घडली जी घटना तुमच्यासोबत सुद्धा कधी घडू शकेल. त्या घटनेतून मी सुदैवानं थोडक्यात बचावलोय आणि तोच एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी आजचा व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, इंडियन आर्मीचं नाव आपल्या सर्वांसाठी, सर्व भारतीयांसाठी एक मानाचं, एक प्रतिष्ठेचं नाव आहे. हेच इंडियन आर्मीचं नाव वापरून आजकाल बरेच ऑनलाईन फ्रॉड केले जातात आणि अशाच एका ऑनलाईन फ्रॉडचा शिकार होता होता मी थोडक्यात वाचलोय. खरं तर हे सारं प्रकरण सुरू झालं ते शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2020 ला. यंदाच्या गणेशोत्सवासाठी आम्ही काही मखर डिझाईन केले होते आणि त्या मखरची ऍडव्हर्टाईज आम्ही सोशल मीडियावर केली होती. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, इंस्टाग्राम आहे. फेसबुकवरची एक ऍड पाहून एका व्यक्तीने आम्हाला कॉन्टॅक्ट केला. त्या व्यक्तीला एकसाथ 5 मखर हवे असल्याचं त्याने सांगितलं. आम्ही एक लमसम अमाऊंट केली आणि त्या व्यक्तीला सांगितली की एवढी एवढी अमाऊंट होईल. त्या व्यक्तीने ओके म्हटलं आणि डिलिव्हरी देण्यासाठी ऍड्रेस पाठवला. त्या मेसेजमध्ये स्वतःचं नाव मनजीत सिंग असल्याचं सांगितलं आणि ऍड्रेस होता आर्मी कॅन्टोनमेंट, PNT कॉलनी, नेहरू रोड, सांताक्रूज ईस्ट. स्वतःचा मोबाईल नंबर त्यात दिला होता. त्या व्यक्तीच्या व्हॉट्सअप DP वर आर्मी मॅनचा फोटो दिसला. त्याच्यामुळे आम्हाला साहजिक वाटलं की हा आर्मी मॅन असू शकेल. सदर मनजीत सिंग नामक व्यक्ती आमच्या प्रत्येक कन्व्हर्सेशनला पटापट रिप्लाय देत होती आणि प्रत्येक वेळेला पेमेंट डिटेल्स पाठवण्याबद्दल सांगत होती की तुम्ही मला पेमेंट डिटेल पाठवा, मी तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट करतो ऍडव्हान्स वगैरे वगैरे. पण आमचं एक कर्तव्य होतं की आम्ही जे काही प्रोडक्ट विकतोय किंवा आम्ही जे काही मखर विकतोय त्या मखरची डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्या कस्टमरला द्यावी की ते मखर कुठल्या मटेरियलपासून बनलं आहे, त्याची साईज काय आहे, त्या मखरवरती कोणत्या आकाराची गणपतीची मूर्ती किंवा कोणत्या वजनाची गणपतीची मूर्ती सुटेबल असू शकेल, हे सगळे डिटेल्स सांगणं आमचं कर्तव्य आम्ही मानत होतो. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी रविवारी त्या व्यक्तीला सकाळी पुन्हा एकदा फोन केला. पण सदर मनजीत सिंग नामक व्यक्ती हेच म्हणत होती की मी तुम्हाला विश्वासाने काम देतोय, आपण विश्वासाने काम करूया वगैरे वगैरे. आणि डिलिव्हरीच्या वेळेला आम्ही म्हटलं की आम्ही ज्या वेळेला डिलिव्हरी देऊ त्यावेळेला तुम्ही आम्हाला भेटू शकाल का. पण त्याने सांगितलं की तुम्हाला आर्मी पर्सनची ड्युटी तर माहिती आहे, आम्हाला वेळ मिळेलच की नाही हे सांगू शकत नाही. आम्ही म्हटलं काही 15 मिनिटं तरी तुम्हाला वेळ मिळेल, आम्हाला 15 मिनिटं तरी तुम्ही भेटू शकता. तर ती 15 मिनिटं पण भेटतील की नाही असंच ती व्यक्ती सांगत होती. आणि त्याने सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला डिलिव्हरी घेऊन जाल कॉलनीजवळ त्यावेळेला तुम्ही सिक्युरिटी गार्डला माझं नाव सांगा की मनजीत सिंगने पाठवलं आहे. सिक्युरिटी गार्ड तुमच्याकडून ते मटेरियल पिक करेल आणि तुमची चांगली खात्रीदारी वगैरे करेल, तुम्हाला चहा नाश्ता वगैरे करून पाठवेल वगैरे वगैरे. आणि पुन्हा बॅक टू द पॉइंट ती व्यक्ती पुन्हा तेच म्हणाली की तुम्ही मला पेमेंट डिटेल्स पाठवा लवकरात लवकर, जेणेकरून मी तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट लवकर ट्रान्सफर करेल. दुपारी 4-5 दरम्यान एका दुसऱ्या व्यक्तीने फोन केला. त्या व्यक्तीने स्वतःचं नाव रोहित कुमार असल्याचं सांगितलं आणि ती स्वतः मनजीत सिंगची कलीग आहे असं सांगितलं. आणि मनजीतने मला पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी त्या व्यक्तीला सांगितलंय असंही सांगितलं. मी म्हटलं ठीक आहे सर, मी तुम्हाला QR कोड पाठवतो, कोड स्कॅन करून तुम्ही मला डायरेक्ट पेमेंट पाठवा. तर त्याने मला सांगितलं नाही नाही सर, आम्हाला आर्मी पर्सनला कोड स्कॅन करायला अलाव नाही आहे, तर तुम्ही तुमचा गुगल पे किंवा फोन पे किंवा पेटीएमचा नंबर द्या, त्याच्यावरती आम्ही पेमेंट ट्रान्सफर करतो. मी म्हटलं ठीक आहे, आता आपण ज्या फोनवर बोलतो आहोत तोच माझा नंबर गुगल पे वरती आहे. त्याने सांगितलं की सर तुम्हाला पेमेंट येताना ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल, तुम्हाला मेसेज येईल इंडियन आर्मीच्या नावाने, तिथून तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल. मला वाटलं ठीक आहे, येस किंवा नो काहीतरी टाईप करून मेसेज पाठवावा लागेल. म्हणून म्हटलं ओके. फोन चालू असताना मला एक मेसेज आला. त्या मेसेजमध्ये असं होतं की इंडियन आर्मीकडून मला पेमेंट येतंय आणि एक लिंक होती. तर त्याने मला सांगितलं सर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ते पेमेंट ऍक्सेप्ट करावं लागेल. पहिलं तर मला पटकन कळलं नाही की नक्की हे कसं काय आहे, म्हणजे पेमेंट लिंकवरून कसं ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि मी लिंक बघितली तर लिंक होती HTTPS. मला वाटलं सिक्युअर साईट आहे, कारण जनरली आपण तेच ऐकतो की HTTPS या सिक्युअर साईट असतात. तर ती त्या साईटवर त्या URL वर मी क्लिक केलं आणि मी डिरेक्टली कुठल्या पेमेंट ऑप्शन मी चूज करतोय तशी विंडो आली. मी गुगल पे चूज केलं आणि डिरेक्टली मी माझ्या गुगल पेच्या पोर्टलवर गेलो आणि त्या ठिकाणी मला अशी एक विंडो दिसली की ज्यामध्ये
मी कोणाला तरी 2000 रुपये पे करतोय अशी ती विंडो होती आणि खाली प्रोसीड टू पेचं बटन. काहीतरी चूक झाल्यासारखं मला वाटलं म्हणून मी लगेच त्या विंडोवरून लॉग आउट झालो आणि ही सगळी घटना मी त्या व्यक्तीला सांगितली की सर काहीतरी चुकीचं माझ्याकडून बटन प्रेस झालंय बहुतेक आणि त्याच्यामुळे इथे अशी विंडो ओपन झाली आहे की मी कोणाला तरी म्हणजे मी तुम्हाला पेमेंट करतोय 2000 रुपये अशी विंडो ओपन झाली. तर त्याने सांगितलं नाही नाही सर मी तुम्हाला पेमेंट पाठवतोय 2000 रुपये तर ते तुमच्याकडे ऍक्सेप्ट झालंय का किंवा तुमच्याकडे ते आलंय का हे तुम्हाला चेक करावं लागेल. तुम्ही तुमचा अकाउंट बॅलन्स चेक करा आणि त्याच्यात तुम्ही बघा की तुम्हाला ते पेमेंट आलंय का. जर आलं असेल तर तुम्ही मला रिव्हर्ट करा मी तुम्हाला पुढचं पेमेंट पाठवेन. मी म्हटलं ठीक आहे कॉल कट केला आणि त्यानंतर मी माझ्या गुगल पेच्या अकाउंटवरून माझ्या बँकेच्या अकाउंटवरती लॉग इन करायचा प्रयत्न केला पण ते लॉग इन होईना सर्व्हर एरर दाखवत होता. म्हणून मी बँकेच्या मोबाईल ॲपवरून लॉग इन करायचा प्रयत्न केला पण तिकडेही सेम प्रॉब्लेम सर्व्हर एरर दाखवत होता. मला कळेना की असं काय होतंय एकाच वेळेला दोन्ही ऍप्लिकेशन्स कसे सर्व्हर एरर दाखवते. मग मी माझ्या भावाला विचारलं की त्याला त्याच्या मोबाईलवरून गुगल पेचं अकाउंट आणि त्याचं मोबाईल ॲप हे ॲक्सेस करता येत आहे का. तर त्याच्या मोबाईलवरून ते दोन्ही ऍप्लिकेशन्स त्याला चांगले ॲक्सेस करता येत होते त्याला लॉग इन करता येत होतं. मला थोडा डाऊट वाटला की असं का होतंय की एकाच घरात आम्ही सेम वायफाय वापरतोय तरी सुद्धा प्रॉब्लेम असा का येतोय की त्याच्या इकडे ऍक्सेस करता येते आणि मला ऍक्सेस करता येत नाही. म्हणून मी कम्प्युटरवरून माझं अकाउंट किंवा माझं जे बँकेचं अकाउंट आहे ते ओपन करायचं ते लॉग इन करायचा प्रयत्न केला आणि तिकडून माझं अकाउंट मला लॉग इन करता आलं ऍक्सेस करता आलं. मी सर्वात प्रथम माझा बॅलन्स चेक केला अकाउंट बॅलन्स चेक केला तो स्टेबल होता. मी पटकन मागच्या 15 दिवसांचे ट्रान्झॅक्शन चेक केले की त्याच्यात काही फेरफार झालाय का बघूया पण ते सुद्धा क्लिअर होते बरोबर होते. मला डाऊट वाटायला लागला की माझं अकाउंट माझं बँकेचं अकाउंट मला कम्प्युटरवरून ऍक्सेस करता येत आहे पण मोबाईलवरून करता येत नाही आहे किंवा मोबाईलवरून दोन्ही ऍप्लिकेशनमधून करता येत नाही म्हणजेच माझं अकाउंट काही प्रमाणात नक्कीच हॅक झालंय जे मोबाईलवरून मला ऍक्सेसच करता येत नाही. कम्प्युटरवरून होत आहे पण मोबाईलवरून करता येत नाही आहे. दुसरा डाऊट आला की जी लिंक मला पाठवली होती ती लिंक एकदा आपण चेक करूया. म्हणून मी ती मेसेजमधली लिंक एकदा चेक केली ती लिंक होती HTTPS. जनरली आपल्याला हेच सांगितलं गेलंय की HTTPS या लिंक सिक्युअर असतात म्हणून त्या ती लिंकचा URL मी PC वरून चेक करायचा प्रयत्न केला पण ते पेज नॉट फाउंड दाखवत होतं. माझा संशय पुन्हा वाढत गेला. गुगल पे वरच्या त्या प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक न केल्यामुळेच कदाचित माझं अकाउंट पूर्णपणे हॅक होण्यापासून थोडक्यात वाचलं असावं. थोडा जीवात जीव आला पण मनात एक धास्ती होतीच की चोरीचा प्रयत्न नक्कीच झाला होता. ही सगळी घडलेली घटना मी संध्याकाळी माझ्या एका नाशिकच्या दादाला आणि एक ओळखीच्या क्राईम ब्रांच ऑफिसरला सांगितली आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला मेसेजमध्ये एक लिंक आली होती आणि हा शब्द उच्चारल्या त्यांनी मला दोघांनीही एकच वाक्य म्हटलं नितेश इट्स अ 100% फ्रॉड. सोमवारी सकाळी 10 ऑगस्ट 2020 बँकेत जाऊन बँक कर्मचाऱ्यांना सगळी घटना सांगितली. त्यांनी सुद्धा हेच सांगितलं की मेसेजमधून लिंक आली म्हणजेच 100% फ्रॉड पण कदाचित मी प्रोसीड टू पे न केल्यामुळे पुढची सगळी घटना रोखली गेली असावी माझं अकाउंट पूर्णपणे हॅक झालं नसावं पण काही प्रमाणात नक्कीच हॅक झालं होतं ते मला मोबाईलवरून ऑपरेट करता येत नव्हतं. बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सिस्टीममध्ये चेक केलं की माझं अकाउंट ऑपरेट आहे का ऍक्टिव्ह आहे का तर ते तिकडे ऍक्टिव्ह दाखवत होतं. ते म्हणाले की तुमच्या अकाउंटची काही छेडछाड झालेली नाहीये. सर्वप्रथम तुम्ही जे तुमच्या मोबाईलमध्ये बँक रिलेटेड जेवढे ऍप्लिकेशन्स आहेत ते सगळे अनइन्स्टॉल करा पुन्हा रिइन्स्टॉल करून तुमचा ID पासवर्ड जे काही आहे ते सगळं नव्याने सेट करा जुनं काहीच ठेवू नका सगळं नवीन सेट करा. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर मी बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नावे एक अर्ज केला. त्या अर्जामध्ये घडलेली सगळी घटना सविस्तर लिहिली आहे. मला जे काही फोन कॉल आले होते किंवा माझ्याबरोबर माझ्याकडे जे जे काही पुरावे होते त्या दिवसापर्यंत त्या लोकांचे व्हॉट्सअपवरचे DP म्हणा किंवा व्हॉट्सअपवरचं चॅट म्हणा जेवढे काही माझ्याकडे पुरावे होते ते सगळे मी त्या अर्जासोबत जोडले आणि तो अर्ज बोरिवली पोलीस स्टेशनला सबमिट केला. त्यानंतर
सायबर क्राईमला मी ऑनलाईन रितसर कंप्लेंट केली. त्यांनी मला कंप्लेंट आय डी वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं, माझी कंप्लेंट त्यांनी ऍक्सेप्ट केली. सोमवारी सकाळी 8 ते 10 दरम्यान मला वेगवेगळ्या नंबरवरून फोन कॉल आले होते. मला असा संशय आहे की जे काही फोन कॉल आले होते सगळे या फ्रॉड करणाऱ्या टोळीच्या मेंबरचेच असावेत, कारण एक नंबर मला असा दिसला जो फोन नंबर आणि माझ्या गुगल पेच्या विंडोवरती मला यूपीआय आय डी मध्ये दिसलेला एक नंबर, हे दोन्ही नंबर सेम दिसले. आणि त्या नंबरचं ट्रू कॉलरवरचं नाव हे देवर्षी तालुकदार असं दाखवत होतं. त्याच्यामुळे मला संशय आहे की हा नंबर त्या फ्रॉड करणाऱ्यांच्या टोळीमधलाच असावा. त्यानंतर दुसरे दोन कॉल आले होते आणि त्याच्यातला तो नंबर होता, त्याचं ट्रू कॉलरवरचं नाव दाखवत होतं, विनीत तोमर अकाउंटंट ऑफिसर. आणि त्याच्या ट्रू कॉलरवरच्या प्रोफाईल पिकमध्ये आर्मीचा सिम्बॉल होता. तर मलाही संशय आहे की ती व्यक्ती सुद्धा यांच्या टोळीमधलीच असावी. सकाळी 8 ते 10 दरम्यान मंजित सिंग या व्यक्तीने सुद्धा मला जवळजवळ 4 ते 5 वेळा कॉल केले होते. मी मुद्दामूनच हे सगळे कॉल उचलले नाहीत. संध्याकाळी याच मंजित सिंगचा पुन्हा एकदा कॉल आला 7:30-8 दरम्यान. मी अटेंड केला आणि कॉल अटेंड केल्यावरती त्याने मला हेच म्हटलं, अरे सरजी आपने कॉल क्यू नाही उठाया, मी सुबह से आपको कितने बार कॉल किया. मी म्हटलं सरजी सॉरी थोडा इमर्जन्सी था इसके लिए मैंने कॉल अटेंड नहीं किया, बोलिए ना. तो बोला सरजी आपका अकाउंट बैलेंस चेक हो रहा है क्या. मी बोलो सरजी अकाउंट बैलेंस तो चेक नहीं हो रहा है, मैंने बहुत बार ट्राई किया लेकिन नहीं हो रहा है. मी बोलो सरजी वो लिंक वगैरह सब छोड़ दो, आप क्या करो आप मुझे ना कैश में एडवांस पेमेंट दे दो. मेरा एक बंदा सांताक्रूज में रहता है, तो आपको जब भी टाइम रहेगा तो आपका टाइम बता दो कि मैं इस टाइम फ्री हूं, तो मेरा बंदा आपके यहाँ पर आ जाएगा, आप उसके हाथ में कैश दे दो, मुझे मिल जाएगा. और मैंने ऑलरेडी आपका काम तो चालू कर दिया है, सिर्फ आप एडवांस पेमेंट कैश में कर दो. तो फक्त ओके म्हणाला आणि त्याने फोन कट केला. हाच मंजित सिंग नामक व्यक्ती जो आर्मी मॅन आहे असं दाखवतोय, ज्याला आर्मी ड्युटीतून जरा सुद्धा वेळ मिळत नाहीये, भेटायला वेळ नाहीये किंवा फोनवर सुद्धा नीट बोलायला वेळ नाहीये, अशी व्यक्ती मला कंटिन्यू थोड्या थोड्या वेळाने 4 ते 5 वेळा कॉल करते कशासाठी. आणि फोन अटेंड केल्यावर सुद्धा मला काय विचारते की तुमचा अकाउंट बॅलन्स चेक होतोय का. असं विचारत नाहीये की मी पाठवलेले 2000 रुपये तुम्हाला मिळाले का. सारखं एकच प्रश्न की तुमचा अकाउंट बॅलन्स चेक होतोय का. खरं तर यांना हे जाणून घ्यायचं होतं की यांनी पाठवलेली लिंक माझ्याकडून ऍक्टिव्हेट झाली आहे का, म्हणजे जेणेकरून यांना पुढची सगळी प्रोसिजर करायला. यांना बाकी काही जाणून घेण्यात खरंच इंटरेस्ट नव्हता. या संबंध घटनेत मी सुदैवानं थोडक्यात बचावलोय, नाहीतर या लोकांनी माझं अकाउंट कधी नील केलं असतं हे मला सुद्धा कळलं नसतं. हा व्हिडिओ बनवायला थोडा उशीर झालाच आहे, कारण काही कामानिमित्त बिझी असल्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ मिळत नव्हता. पण जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तोपर्यंत या फ्रॉड करणाऱ्या लोकांनी माझ्यासारखी अजून कितीतरी लोकांना टार्गेट केलं असेल किंवा कदाचित स्वतःचा नंबरही बदलला असेल. तुम्हा कोणावर अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये म्हणून हे सगळं सांगण्याचा खटाटोप, हा सगळा एक्सपिरियन्स शेअर करण्याचा खटाटोप. मला ज्यांनी ज्यांनी कॉल केले होते त्यांची ट्रू कॉलरवरची नावं, त्यांचे ट्रू कॉलरवर दाखवलेले लोकेशन्स मी इथे शेअर करतोय, ते नंबर शेअर करतोय. ते सगळे नंबर तुम्ही तुमच्या ब्लॉक लिस्टमध्ये टाका, जेणेकरून तुम्हाला कधी या नंबरवरून कॉल आले तर तुम्हाला अगोदरच कळेल. आणि मुख्य म्हणजे मंजित सिंग आणि रोहित कुमार यांच्या व्हॉट्सअप डीपीवर असलेले फोटोज हे मला तरी खऱ्या आर्मी ऑफिसरचे वाटले. पण त्यानंतर मंजित सिंग याने पुन्हा एकदा स्वतःचा व्हॉट्सअप डीपी चेंज केला आणि पहिला व्हॉट्सअप डीपी आणि नंतरचा व्हॉट्सअप डीपी याच्यात बराच डिफरन्स जाणवतो. त्याच्यामुळे मला खरंच कळत नाहीये की नक्की तो कोण आहे. व्हॉट्सअप डीपीवर जे फोटो आहेत ते कदाचित खरे आर्मी ऑफिसर असू शकतील, तर हा व्हिडिओ त्या खऱ्या आर्मी ऑफिसरपर्यंत पोहोचावा आणि त्यांना कळावं की त्यांच्या फोटोचा उपयोग कुठल्या वाईट कामांसाठी केला जातोय, आणि तेही इंडियन आर्मीचं नाव वापरून. आणि इंडियन आर्मीने या अशा फ्रॉड करणाऱ्या लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी असं मला वाटतं. या सर्व घटनेतून मला जो काही एक्सपिरियन्स मिळाला तो एक्सपिरियन्स काही पॉईंट्समध्ये तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. पहिला पॉईंट मी असं सांगेन की जर तुम्ही सेलर असाल, तुम्ही कुठली गोष्ट विकत असाल किंवा तुम्हाला कोणाकडून पेमेंट येणार असेल,
तर एक लक्षात ठेवा की कुठल्याही लिंकवर क्लिक करून तुम्हाला पेमेंट ऍक्सेप्ट करावं लागत नाही. आणि जर असं काही लिंक आली असेल तर तुम्ही समजून जा की तो 100% फ्रॉड आहे. दुसरा पॉइंट मला सांगावासा वाटतोय की कोणतीही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा कुठलंही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन तुम्हाला लिंक थ्रू किंवा मेसेज थ्रू पेमेंट पाठवतच नाही. ते तुम्हाला चेक देतील, डीडी देतील किंवा डायरेक्ट एनईएफटी किंवा आरटीजीएस करतील. ते तुम्हाला मेसेज मधून तुम्हाला पेमेंट ऍक्सेप्ट करावं लागेल किंवा लिंक येईल हे असं कधीच बोलणार नाहीत. तिसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की जर तुम्ही सेलर असाल, तुम्ही कुठली गोष्ट ऑनलाईन विकत असाल आणि तुमचा एखाद्या कस्टमरशी फक्त फोनवरती कॉन्टॅक्ट होतोय, तर ती व्यक्ती समजा तुम्हाला नीट काही समजून घेत नसेल किंवा तुम्हाला योग्य काही प्रश्न विचारत नसेल किंवा फक्त तुम्ही जे काही बोलताय त्याला ओके म्हणत असेल, डन म्हणत असेल, तुम्ही जी काही कॉस्ट सांगाल त्या कॉस्टला तयार होत असेल, तुम्ही ज्या काही कंडिशन्स ठेवत असाल त्या कंडिशनला लगेच ऍग्री होत असेल, बार्गेनिंग करत नसेल, किंवा जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न करणार असाल आणि ती व्यक्ती भेटायला टाळाटाळ करत असेल, तर संशय घ्यायला तुम्हाला काहीच हरकत नाही. कारण अशा व्यक्ती संशयित नक्कीच असू शकतात, त्यांच्या मनात काहीतरी नक्कीच वेगळं चालू असेल पण ते तुम्हाला फोनवरती कळत नाहीये. तर अशा ज्या काही घटना असतील, अशा काही घटना तुमच्यासोबत घडत असतील, तर तुम्ही त्या व्यक्तींवरती नक्की संशय घेऊ शकता. चौथा पॉइंट असा वाटतो मला की सध्याच्या घडीला QR कोड स्कॅन करून पेमेंट करणं सगळ्यात इझी आहे, पण अशी कुठली व्यक्ती असेल जी स्मार्टफोन वापरते पण QR कोड स्कॅन करून पेमेंट करायला नकार देत असेल की नाही नाही आमच्याकडे कोड स्कॅन करायला अलाव वगैरे नाहीये, तर तुम्ही अशा व्यक्तींवरती नक्कीच संशय घेऊ शकता. मी असं म्हणत नाही की ते फ्रॉड असतीलच, पण एक तुमचा संशय नक्की वाढू शकतो. पाचवा पॉइंट असा शेअर करा असा वाटतो की तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी, भावा बहिणींनी, मित्रमैत्रिणींनी कोणीही कुठलीही लिंक पाठवली असेल, मेसेज पाठवला असेल आणि ज्या लिंकला तुम्ही ओळखत नाही अशा अनऑथोराइज लिंकवर अजिबात क्लिक करूच नका. ज्या लिंकबद्दल तुम्हाला काही माहीत नाही या लिंकवरती क्लिक करूच नका. आपण जनरली आपल्याला आतापर्यंत असं सांगितलं गेलंय की HTTPS या लिंक खूप सिक्युअर असतात, त्यांच्यावरती लॉग इन करणं खूप सिक्युअर असतं, पण अशा लिंक सुद्धा, अशा URL सुद्धा, HTTPS इन्क्लूड असलेल्या URL सुद्धा फ्रॉड असू शकतात. कारण मला जी लिंक पाठवली गेली होती ती लिंक सुद्धा HTTPSच होती. सहावा पॉइंट मला तुम्हाला सर्वांना सांगावासा वाटतो असा की जर तुमच्यासोबत असा काही ऑनलाईन फ्रॉड होत असेल किंवा झाला असेल, तर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन पर्सनली जाऊन त्यांना सगळी घटना सांगा, त्यांच्याकडून गायडन्स घ्या, त्यांच्याकडून तो इश्यू रिझॉल्व्ह होतोय का बघा, त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनला कंप्लेंट जरूर करा आणि त्यासोबतच सायबर क्राईमला तर कंप्लेंट नक्कीच करा. माझ्यासोबत घडलेल्या या घटनेनंतर मी युट्यूबवर काही ऑनलाईन फ्रॉडबद्दलचे व्हिडिओ सर्च केले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की मला ज्या व्यक्तीने फोन केला होता, ज्याने स्वतःचं नाव मनजित सिंग असं सांगितलं होतं, त्याच व्यक्तीच्या नावावर बरेच ऑनलाईन फ्रॉडचे व्हिडिओज तुम्हाला युट्यूबवर नक्की बघायला मिळतील. 3 जून 2020 एक व्हिडिओ आहे सावधान इंडिया युट्यूब चॅनलवरती आणि त्या व्हिडिओमध्ये मनजित सिंग नामक व्यक्तीचाच उल्लेख आहे ज्याने फ्रॉड केलाय. तो तुम्हाला व्हिडिओ नक्की बघायला मिळेल. त्याने स्वतःचा जो मोबाईल नंबर सांगितलाय आणि गुगल पेचा जो नंबर सांगितलाय तो मी इथे शेअर करतो, तुम्ही तो नक्कीच बघू शकता. या सावधान इंडिया चॅनलवरचे काही व्हिडिओज बघितल्यावरती नक्कीच काही गोष्टी कळल्या की हे जे काही फ्रॉड करणारे लोक आहेत ते स्वतःचा नंबर प्रत्येक वेळी चेंज करत राहतात. म्हणजे त्यांचं टार्गेट अचीव झालं किंवा त्यांचं काम झालं की नंबर चेंज, दुसरा नंबर. दुसरी गोष्ट अशी की हे स्वतःच्या मोबाईलवरून फोन नाही करत तर ते कम्प्युटर सिस्टीमद्वारे कॉल करतात. यात सावधान इंडिया चॅनलवरील काही व्हिडिओ बघताना असंही ऐकण्यात आलं की हे जे फ्रॉड करणारे लोक आहेत, जे ऑनलाईन फ्रॉड करतात, यांचं एक वेगळं गाव आहे आणि त्या गावातले सगळे लोक हेच काम करतात ऑनलाईन फ्रॉड करण्याचं. म्हणजे 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 5000 रुपये अशा अमाऊंटचे फ्रॉड करतात आणि पैसे कमवण्यासाठी हे असे ऑनलाईन फ्रॉड करताना हे लोक स्वतःच्या आई वडिलांची खोटी शपथ घेताना सुद्धा यांना अजिबात लाज वाटत नाही, अजिबात यांना काहीच वाटत नाही. ज्या आर्मी ऑफिसर्सचे ID किंवा फोटोज हे लोक ऑनलाईन फ्रॉड करण्यासाठी वापरत आहेत ते कितपत खरे आहेत याबद्दल काही माहितीच नाही. या लोकांचे मोबाईलचे लोकेशन ट्रू कॉलरवरचे तुम्हाला
आसाम ओरिसा असेच दिसतील. पूर्वी घरात घुसून चोरी व्हायची, पण आता चोरांनी त्यांचा फॉर्मॅट बदललाय, आता ते ऑनलाईन चोरी करतात. इंडिया डिजिटल होतोय, पण डिजिटल होता होता हे डिजिटल फ्रॉड खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालले. आणि त्यात दुःख याचं होतंय की हे फ्रॉड करताना एक प्रतिष्ठित नाव वापरलं जातंय, इंडियन आर्मी. आणि याचंच खूप दुःख होतंय की इंडियन आर्मीच्या नावाखाली असे फ्रॉड केले जातात. आपण सर्वांनी एकत्र येऊनच अशा ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या चोरांपासून आपल्या स्वतःला वाचवायचंय, आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रमंडळींना अवेअर करायचंय की कशा प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड होऊ शकतात, होतात, आणि त्यांपासून आपण कसं वाचू शकतो. या संपूर्ण घटनेत मला जो काही एक्सपिरियन्स मिळाला तो एक्सपिरियन्स तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा, आणि ऑनलाईन फ्रॉडबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करूया. पुन्हा भेटूच एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, धन्यवाद.